नाना पटोले आपल्या सोबत आहेत. नाना, सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे की मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता खालावते आहे. सरकारने तातडीची पावलं उचलावीत अशी मागणी केली जाते. हे सरकार निर्दयी आहे, धोकेबाज सरकार आहे. या सरकारकडून फार काही अपेक्षा जरांगे पाटलांनी करावं असं मला वाटत नाही. आणि मी मागच्या काळात सांगितलं, काँग्रेस न्याय देईल. सेन्सेसच्या आधारावर राष्ट्रीय सेन्सेस आम्ही करू, सगळ्यांना न्याय देऊ. आम्हाला हे मत घेण्यासाठी घोषणा करणारी जी पार्ट्या आता सत्तेमध्ये आहेत त्यांचा असली रूप सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांनी जी आपली तब्येत खराब करून घेतलेली आहे ती चिंताजनक आहे. सरकार घोषणाबाजी आणि जाहिरातबाजीमध्येच लागलेली आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी जाहिरातीच्या माध्यमातून करत आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांना रस नाही ही परिस्थिती आपण आज पाहतो आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर फार काय मी बोलावं असं मला वाटत. आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे, सुनावणी आहे, सोबतच निर्णय होण्याची देखील शक्यता आहे. बघा, आता त्यांची स्क्रिप्ट तयारच आहे. आता काय स्क्रिप्ट येतं, ते स्क्रिप्ट काय येतं ते आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे येऊ द्या त्यांच्या निकालामध्ये, मी आत्ता प्रतिक्रिया द्यावी हे बरोबर नाही. इलेक्ट्रॉल बॉन्डच्या निर्णयाचं स्वागत करते काँग्रेस? बिलकुल, आम्ही स्वागत करतो. बीजेपीचा भ्रष्टाचारी चेहरा आणि दो देश विकण्याची जी परंपरा होती या बॉन्डच्या माध्यमातून ते उघडकीस आलेली आहे. आता याच्यामध्ये कोणी बॉन्ड दिलेले आहेत त्याची माहिती दिली गेली पाहिजे आणि त्याच्या मोबदल्यात यांना किती कॉन्ट्रॅक्ट दिले, देश विकायची व्यवस्था केलेली आहे ते पण एक स्पष्ट झाली पाहिजे. दुसरं, महामारीमध्ये कोरोनाच्या त्यावेळेस जे काही प्रधानमंत्री केअर योजना काढलेली होती त्याचा हिशोब दिला नाही. त्याच्यात खरबो रुपये जमा झालेले आहेत, ते पैसे नेमके कशात खर्च झाले त्याची माहिती मिळाली पाहिजेत. आणि ज्या पद्धतीनं कोरोनासारख्या बिमारीमध्ये जिथं लोकांचे जीव जात होते तिथं पैसे नव्हतेच लोकांजवळ, सरकार पैसे खर्च करू शकत नव्हती, मग हा पैसा गेला कुठं? आमची विनंती आहे माननीय सुप्रीम कोर्टाला की सुमोटो त्याला एक नोटीस इश्यू केली पाहिजे आणि याही पैशाचा, कारण की जनतेच्या पैशाचा हिशोब देणं हे सरकारची जबाबदारी आहे, पण सरकार त्याला पळ काढत आहे. म्हणजे त्याच्यातही मोठी भ्रष्टाचाराची व्यवस्था भाजपने केलेली आहे हे स्पष्ट होतं. आज पक्षादेश दिला होता तुम्ही बैठकीला उपस्थित राहण्याबाबत, आणि जे बैठकीला उपस्थित राहिले नाही त्यांच्याशी काही संपर्क झालाय का? व्यक्तिगत काही कार्यक्रम त्यांच्या घरातले आहेत त्याचे त्यांनी माहिती आम्हाला दिली. ज्यांनी माहिती दिली त्यांच्याबद्दलचा काही इश्यूज नाही आहे, जवळपास सगळे अटेंड होते. आपण पाहिलं की आमचे नांदेडचेही आमदार ज्याच्याबद्दलचं सगळ्यांना डाऊट होतं ते पण आलेत. त्याच्यामुळे मूळ प्रश्न असा आहे की ही बातमी होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे आज जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं चित्र आपण पाहतोय. कॅमेरामन अरविंद वारे यांचा, मनुष्य पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.